नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शिव पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो चालू घडामोडी 2019. विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्ही आत्तापर्यंत मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे, इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने प्लस कोर्स 24 एप्रिलपासून लॉन्च केलेले आहे. तर या प्लस कोर्समध्ये तुम्हाला MPSC लाईव्ह कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर का डाऊट असेल त्यामध्ये, म्हणजे कोर्स लाईव्ह क्लास झाल्याच्या नंतर, तर विद्यार्थी मित्रांनो, तर 3 लाईव्ह क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा त्यामध्ये असणार आहे. याशिवाय त्यामध्ये तुम्ही आपले डाऊटसुद्धा क्लिअर करून घेऊ शकता, कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर क्लासनंतर ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. प्रॅक्टिस टेस्ट म्हणजेच काय, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हप्त्याची आणि महिन्याला प्रश्नमंजुषासुद्धा तिथे सोडवण्यासाठी दिली जाणार आहे. आणि दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेस तिथे अपलोड होत आहे. तरी तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्स, MPSC अनअकॅडमी प्लस कोर्स जॉईन करण्यासाठी विसरू नका. जर का तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक्स या रेफरल कोड थ्रू जर का तिथे गेले तर 10% डिस्काउंटसुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे. चला तर आशा करतो की तुम्ही तिथे याल. आजचा चालू घडामोडी 2019 आपण बघूया. पहा तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी दिसत आहे. वन लाईनर चालू घडामोडी आहे. 30 जून 2019 या चालू घडामोडी आहे. तर 30 जून हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ पार्लामेंटरिझम तर ह्याचा हा दिवस मानला जातो. त्यानंतर पहा 30 जून इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड डे म्हणून सुद्धा संबोधल्या जात असतो. त्यानंतर समोर पहा 1 जुलै GST दिन, त्यानंतर पुन्हा 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस. त्यानंतर याची संकल्पना काय होती राष्ट्रीय डॉक्टर्स दिवसची, तर विद्यार्थी मित्रांनो झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट, तर हे त्याची काय होती संकल्पना होती. त्यानंतर समोर पहा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ड न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर पहा 2019 विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ड दुसरा खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर बघूया पहा विद्यार्थी मित्रांनो, समोर पाहूया पहा विश्वचषक स्पर्धेत इतिहासात हॅट्रिकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ड 11वा खेळाडू ठरलेला आहे. कितवा खेळाडू? 11वा खेळाडू हा त्या ठरलेला आहे. त्यानंतर बघूया पहा 2019 ICC विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखून मात केलेली आहे. त्यानंतर समोर पहा 2019 ICC विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांनी विजय मिळविला. त्यानंतर समोर आहे मर्सरच्या सर्वेक्षणानुसार आशियातल्या टॉप 20 महाग शहरांमध्ये मुंबईचं स्थान 12व्या क्रमांकावर ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर मर्सरच्या सर्वेनुसार जगातील सर्वात महाग शहरांमध्ये हाँगकाँग अव्वल स्थानावर आहे. कोणते? हाँगकाँग अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पहा एक देश एक रेशन कार्ड योजना जून 2020 पासून लागू करण्यात येईल, सुरू करण्यात येणार आहे. समोर पाहूया राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली. कोणाची नियुक्ती? राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पहा SFC एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी कंपनीला अशोक कॅम इंडियाच्या वॉटर मॅनेजमेंट एक्सलन्स पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
याशिवाय भूपेंद्र सिंह यांची राजस्थानचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळमधील पहिले इलेक्ट्रॉनिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन एडापल्ली येथे सुरू करण्यात आले. त्यानंतर समोर पहा, डीडी न्यूजचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांना मरणोत्तर नारद सन्मान जाहीर करण्यात आला. यांना मरणोत्तर कोणता सन्मान? नारद सन्मान जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर समोर बघूया, पहा यामध्ये पुढील बातमी आहे की उत्तर प्रदेशने अनुसूचित जाती सूचीमध्ये 17 अतिमागास जातीचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रीन मेंटर कॉन्फरन्स 2019 गांधीनगर गुजरात येथे आयोजित करण्यात आली. समोर पाहूया, पहा नेदरलँड संघाने फिफा महिला विश्वचषक 2019 स्पर्धेच्या उत्पांत फेरीत प्रवेश केलेला आहे. तिसरा CSR हेल्थ इम्पॅक्ट पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे पार पाडलेला आहे. त्यानंतर हिंदुस्तान झिंकला महिला व बालकल्याण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल CMR हेल्थ इम्पॅक्ट पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. कुणाला? हिंदुस्तान झिंकला. त्यानंतर पहा, 6वी राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा मोहाली पंजाब येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कितवी आहे ही? 6वी आहे. त्यानंतर 6व्या राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने विजेतेपद पटकाविलेले आहे. त्यानंतर पहा, आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा मकाऊ येथे आयोजित करण्यात आली. समोर बघूया, पहा तर करोलिना विद्यार्थी मित्रांनो, स्प्लिस्कोवाने 2019 ईस्टबॉर्न आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेले आहे. भारत फ्रान्स संयुक्त हवाई अभ्यास गरुड 6 उद्यापासून फ्रान्समध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर समोर पाहूया, 30वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स 2019 इटली येथे आयोजित करण्यात आले. कुठे? इटली येथे जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स आयोजित करण्यात आले. 30व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स 2019 स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून द्युती चंदला नामांकित करण्यात आले, किंवा त्यांना नामांकन मिळालेले आहे, द्युती चंदला. त्यानंतर समोर पाहूया, वार्षिक भारत UK पुरस्कार सोहळा लंडन येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर UK भारत संबंधासाठी केलेल्या कामाबद्दल पत्रकार मार्क टुली यांना लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अभिनेता कुणाल नायर यांना ग्लोबल इंडियन आयकन ऑफ द इयर हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूया, पहा तर श्री रविशंकर यांना रशिया स्थित युरल फेडरल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यानंतर फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष म्हणून KK सराफ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुढील बातमी बघा, BSES यमुना पॉवर लिमिटेडने संस्त्रोमी ऊर्जा बचत ॲपचे अनावरण केले. सुनस्त्रोमी या ऊर्जा बचत ॲपचे अनावरण केलेले आहे. क्रिकेटपटू श्यामसुंदर मित्रा यांचे निधन झाले, ते 82 वर्षाचे होते. त्याचबरोबर समोर पाहूया, पेरूने उरुग्वेला 5-4 पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उत्पांत फेरीत प्रवेश केलेला आहे. याशिवाय पुढील बातमी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला द बेस्ट पोर्ट ऑफ द इयर कंटेनर लाईज या पुरस्काराने काय केलं? सन्मानित करण्यात आलेला आहे. समोर पाहूया, पहा तक्रारीचे त्वरित निराकरण किंवा निवारण करण्यासाठी बिहार सरकारने सेवा समाधान पोर्टलचे अनावरण केले. कोणते? सेवा समाधान बिहार सरकारने. 32वी आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा इजिप्तमध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया, पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरकारने 2.5 लाख
अधिक घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे, 2.5 लाख अधिक घरांना मंजुरी दिली. याशिवाय तेलंगणा सरकार लवकरच प्रवाशांसाठी वन तेलंगणा कार्ड लॉन्च करणार आहे. याशिवाय टीके राजेंद्रन यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर समोर पहा, गुजरात सरकारने महागाई भत्ता DA मध्ये 3% वाढ केलेली आहे. पश्चिम बंगाल सरकार पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी हेरिटेज स्थळांचे हॉटेल्समध्ये रूपांतर करणार आहे. त्याचबरोबर समोर पहा, पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत एशियन टीम स्कूनर चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर डॉक्टर सुभ्रा शंकर धर यांना GR राव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणता? GR राव राष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित करण्यात आलेले आहे, सुभ्रा शंकर धर यांना. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा चालू घडामोडीचा संच जर का तुम्हाला हा आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.